नमस्कार, मी आज हलवा फ्राय दाखवते आहे. मी दोन हलवे घेतले आहेत मीडियम साईजचे. त्यांना मी व्यवस्थित कापून घेतलेलं आहे, चिरा मारून घेतलेलं आहे. आणि त्यांना मी लिंबू ज्यूस लावून ठेवलेलं आहे. थोडंसं आपण आता मीठ आणि तिखट आणि हळद लावून 5-7 मिनटं ठेवणार आहे. आपण 5-7 मिनटं ठेवूयात. आता मी हलवा फ्राय करण्यासाठी स्टफिंग बनवते. त्यासाठी थोडंसं तेल घेते. त्याच्यानंतर मी हा खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण याची पेस्ट करून घेतलेली आहे. हा मसाला तयार करून घेतला आहे. तर हा आपण आता टाकू. व्यवस्थित शिजून घेऊया. नंतर आपण त्याच्यामध्ये हळद, मिरची, लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून मिक्स करून शिजून घेऊ. तयार आहे आपला आता मसाला. आता आपला तयार मसाला मी हलव्यामध्ये स्टफ करणार आहे. व्यवस्थितपणे स्टॉप करून येणार असेल आतमध्ये पर्यंत. थोडस भरून लावून त्याच्यानंतर दुसऱ्या हलव्याला लावून घेते. अशा प्रकारे दोन्ही हलव्यांना मी मसाल्याने स्टफ करून घेतले. त्यानंतर आपण आता फ्राय करून घेणार आहे. आता मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. मी त्यामध्ये मी हलव्याला भरून तांदळाचं पीठ लावून घेते म्हणजे हलवा क्रिस्पी होईल, वरून कडक होईल.
हलवा फ्राई साठी तवा गरम झालेला आहे, तेल टाकून घेते फ्राई करण्यासाठी. तेल गरम झाले की मी हलवा सोडते. तयार आहे आपला हलवा फ्राई.